ओबीसी समाजात 400 पेक्षा जास्त जाती आहे, परंतु या जातींमध्ये बऱ्यापैकी रोटीबेटी व्यवहार नाही। तो व्यवहार सुरू व्हावा, सगळे ओबीसी एका छत्राखाली यावे म्हणून ओबीसींचा महाराष्ट्रातील पहिला वधूवर परिचय मेळावा राष्ट्रीय ओबीसी महासंघ घेत आहे। सर, असा पहिला मेळावा असं तुम्ही का म्हणता? वधूवर परिचय मेळावे होत असतात? नाही नाही, आतापर्यंत कसं आहे, आपण बघा की प्रत्येक जातीचे वधूवर परिचय मेळावे होतात, कुणब्यांचे होतात, तेल्यांचे होतात, माळ्यांचे होतात, किंवा ज्या ओबीसी समाजामध्ये 400 जाती आहेत, परंतु सर्वसमावेशक आंतरजातीय विवाह ज्याला आपण शब्दप्रयोग वापरतो तो व्हावा असं महात्मा फुलेंची इच्छा होती, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा, ज्यांना आम्ही आमचे आदर्श मानतो, त्या सर्वांनी याचं सुतोवाच केलं होतं त्या काळात की आंतरजातीय विवाह होण्यात यावे जास्तीत जास्त प्रमाणात। आणि म्हणून मागच्या 7-8 वर्षामध्ये आता आम्ही या काम केल्यानंतर ओबी 400 जातीचा समूह असलेल्या ओबीसी समाजाचा आता आम्ही त्यांचे ते विचार अवलंबिण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि येत्या 8 तारखेला नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये ओबीसी समाजांचा वधूवर परिचय मेळावा घेऊन त्याची एक नवीन सुरुवात समाजामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। ओबीसीतल्या ज्या वेगळ्या जाती आहेत त्यातले एक दुसऱ्यांशी रोटीबेटी व्यवहार सुरू व्हावे म्हणून हा प्रयत्न आहे? नक्कीच, संपूर्ण ओबीसी समाजामध्ये ज्या 400 जाती येतात त्या सर्व आम्ही एक आहोत। आम्ही आमच्यामध्ये आपसामध्ये रोटीबिट्टी व्यवहार करतो, आम्ही सर्वांचे नातेवाईक आहोत, आम्ही सर्व एक आहोत ही भावना आम्हाला ओबीसी समाजामध्ये निर्माण करायची आहे। आता मी तेली, मी माळी, मी कुणबी, मी सुतार, मी लोहार हे नाही, आम्ही ओबीसी, त्याच्यामुळे आम्ही एकच आहोत, आम्ही एकमेकांची रोटीबिट्टी व्यवहार करू या निर्णयावरती समाजाला आम्हाला आणायचं आहे। किती ओबीसी समाजाचे जोडपे येतील आणि काय वाटतं याचं? नाही, आतापर्यंत 100 लोकांनी नोंदणी केलेली आहे, पहिलंच वर्ष आहे, आणि आम्हाला प्रचारालासुद्धा आमचं आंदोलन सुरू असल्यामुळे फार कमी वेळ मिळाला, पण मला म्हणजे गॅरंटी आहे, हमखास हमी आहे की येत्या 8 तारखेपर्यंत तो आकडा 200-300 वर जाईल। पोरांना ओबीसीत आंतरजाती विवाह करण्यासाठी प्रोत्साहन करणार? नक्कीच, पालकांना प्रोत्साहन करू, मुलांना प्रोत्साहन करू, आणि आपण एकच आहो ही भावना त्याच्यामध्ये निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। धन्यवाद। ओबीसींचा आंतरजातीय मेळा जो आहे तो 8 तारखेला आयोजित केलेला आहे असं सांगतात डॉक्टर बबनराव तायवाडे, कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।